महापुरानंतर पहिल्यांदाच कृष्णा नदी कोरडी पडली होती. अखेर पाटबंधारे खात्यानं कृष्णा नदीमध्ये पाणी सोडले आणि पुन्हा कृष्णा नदी वाहू लागली. तब्बल 12 फुटांवर पाण्याची पातळी गेली आहे. एकीकडे दुथडी भरून वाहणाऱ्या नदीनं काही दिवसांपूर्वी डबक्याचं रूप घेतलं होतं. कोयना धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असतानाही कृष्णा नदी पात्रातील पाणी पातळी मात्र घटली होती. पाटबंधारे विभागाच्या गैरनियोजनामुळे कृष्णा काठावरील शेतीसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. शेतीबरोबरच पात्र कोरडं झाल्यानं नागरिकांना गढूळ आणि दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. अखेर पाणी आल्यानं महिलांनी धुणी धुण्यासाठी नदीवर एकच गर्दी केली तर सांगलीकरांनी पोहण्याचाही आनंद घेतलाय.